बारामती लोकसभा नेहमीच चर्चेत असलेला हा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांचा अभैद्य गड. आधी शरद पवारांनी, त्यानंतर अजित पवार आणि मग सुप्रिया सुळेंनी हा गड ढळू दिला नाही. मात्र आता स्थिती बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन शकलं झाली आहेत. शरद पवार यांच्या विरोधातच अजित पवार ठाकले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी आपला प्रचारही सुरू केलाय. गाव बैठकांचा आणि सभांचा धडाका लावलाय. शरद पवारही त्यांच्या मदतीला आहेत. शिवाय रोहित पवार, युगेंद्र पवार यांनीही ताकद लावली आहे. यात सुप्रिया सुळेंविरुद्ध कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू होती. त्यात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, हर्षवर्धन पाटील, अंकित पाटील, राहुल कुल यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण आता या नावांमधील सस्पेन्स संपलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आता बारामतीत उमेदवार कोण असेल तेच जाहीर करून टाकले. तटकरे काय म्हणालेत ऐका. अभी तक महायुति का सीटों का बंटवारा नहीं हो गया है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मांग है कि बारामती की सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वहां पे लड़े. यदि महायुति में बारामती की सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लड़ने का तय हो गया तो मैं आज यहां पे बोल सकता हूं, दावा कर सकता हूं, सुनेत्रा वहिनी पवार ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की कैंडिडेट रहेगी. लेकिन महायुति ने यह जगह राष्ट्रवादी को देने के बाद नहीं, देखिए हम तो आपस में बहस करें, रात में जब वरिष्ठ नेताओं की बैठक हो जाएगी तब वो बात करेंगे, फिर दोबारा हम बैठेंगे और आखिर में जब उसके बारे में निर्णय हो जाएगा तब हम आपको बताएंगे. धन्यवाद. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर केलंय. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे बारामतीत ननंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगेल. यात बाजी कोण मारणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. पण बारामतीच्या आखाड्यात तगडी लढत होणार हे आता निश्चित आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्व देशाचं लक्ष असेल असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. शिवाय ही लढत जरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असली तरी शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच असणार आहे. त्यामुळे शरद पवारांसाठी ती प्रतिष्ठेची असेल. यात ती आपल्या पुतण्याला धोबी पचाड देणार का हे आता पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, मुंबई.